पाया घालवते आहे. तुला या आधीच स्पष्टपणे सांगितलं गेलंय की हा निर्णय राज्याच्या हितासाठी घेतला गेलाय. वरपक्ष तुझी वाट पाहतोय. लग्न घटिका जवळ येते, चटकन तयार हो. साऊ, अगं तुझ्या सुखासाठी आणि हितासाठीच चालू आहे सगळं. पुरे झालं, पुरे झालं हे नाटक. हे सगळं कशासाठी चालू आहे हे ठाऊक आहे मला. सत्तेच्या लोभापायी चाललंय हे सगळं. दुर्दैवाने राजमाताणी तुम्हाला नाती नकोय, फक्त सत्ता हवी आहे. आणि त्यासाठी तुम्ही कोणत्याही थराला जाऊ शकता हे कळलंय आता मला. काय बोलतेस तू, भानावर आहेस का? भानावर तर मी नेहमीच होते, फक्त चांगुलपणापोटी आणि सभ्यतेपोटी गप्प होते. पण आज या सगळ्याचाच कडेलोट झालाय. मला विवाह वेदीवर नाही तर बलिवेदीवर चढवलं जातंय. माझ्या तात्याची कोमल मनस्थिती आणि त्याच्या नाजूक तब्येतीचा फायदा घेऊन त्याच्या मनावरही भ्रमाचं जाळं टाकताय तुम्ही. पुरे झाली तुझी बडबड. जे सांगतेय ते मुकाट्याने कर. नाही करणार मी. आजपर्यंत खूप सहन केलं, ओठ मिटून ठेवले होते, मात्र आज सगळा संयम सुटलाय. तुझ्या कपट्याच्या आगीत मी माझ्या आयुष्याचा बळी देणार नाही. तू आई तर कधीच नव्हतीस माझी, पण महाराणी म्हणूनही आपली कर्तव्य किंवा जबाबदारी कधीच पार पाडली नाहीस. कोणाला उलटून बोलतेस तू? सावत्र असले तरी आई आहे मी. पुरे झाला तुझा दांभिकपणा. इतकं स्पष्ट बोलते तरी ढोंगीपणा संपत नाहीये तुझा. हे राज्य लुबडण्यासाठीच तू विवाह केलास. लहानपणापासून माझा तिरस्कार करत आलीस. माया तर सोड, पण मी तुझ्या मार्गातून दूर व्हावं म्हणून नाना प्रकार केलेस तू. तातोचं आणि माझं प्रेम पाहवलं नाही तुला कधी. दुर्मिळ फुल आणण्यासाठी वनात जाऊ नका असं निक्षून सांगत होते मी. पण तू मात्र त्या फुलांचा ताटवाच आण हे सांगून त्यांना रानात धाडलंस. त्यांच्यावरच्या हल्ल्यामागे तुझाच हात होता अशी शंका घ्यायलाही जागा आहे. काका जेव्हा अंथरुणाला खेळला होता त्यावेळेला तू कशी आणि किती अवहेलना केलीस हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. तेव्हा माझ्या हिताच्या आणि कल्याणाच्या गोष्टी तू करू नको. मी हा विवाह करणार नाही. तुला काय वाटलं, मांजर डोळे मिटून दूध पितं म्हणजे ते कोणाला दिसत नाही? मला तुझं खरं रूप अनेक वेळा स्पष्ट दिसलंय, पण केवळ आई म्हणून तुझा मान राखण्यासाठी मी गप्प राहिले. पण आज मी तुझ्या कपट्याला बळी पडणार नाही. झालं, क्षणभर धरून चाल की तुझे हे काही सगळं बोललीस ते सगळं खरंय. पण नीट लक्षात ठेव, या विवाहाला तुझ्या पित्याची मान्यता आहे. ते जातीनं सगळ्या तयारीकडे लक्ष ठेवून ये. तू एक वेळ मला नकार देशील, पण त्यांचं तर ऐकावंच लागेल तुला. तेव्हा तूच तुझी नाटकं बंद कर आणि पटकन तयार हो. सगळे बाहेर वाट पाहतात, तेव्हा हा विवाह करण्यापासून गत्यंतर नाहीये तुला. तू कितीही प्रयत्न केलास तरी आज या बेडीमध्ये तू अडकणारेस जन्मभरासाठी. लवकर तयार. असा कसा तात्या तयार झाला? काय जादू केली असेल हिने त्याच्या मनावर? पण नाही, तात्या किती म्हणाल तरी मी नाही तयार होऊ शकत या विवाहासाठी. मनाने मी कधीच सत्यवानाची झाले आहे आणि आता विधिवत विवाहासाठी सत्यवान आणि त्याचे आई वडील आतुरतेने माझी वाट बघत असतील. खोप्या सरी सरी हात चाली. राण्या, खोपी अशी रंगीव राजवाडा फिका पडी. आणि तू अंगण सारवीत ना खोप्या? तू चोपून देत राण्या, मगे मी चौकोन करून रांगोळी काढी. हुम्मा हुम्मा शमी मायो. सून येत तर हुंब लगबग तुमची. हुम्मा हुम्मा. पण सून कोणाच्या लाडाची होत, सासूच्या कि ससुऱ्याच्या? ससुऱ्याच्या. नाना सासूच्या. पण शम्मी मायो, तीच जाऊन तर हुंब दिवस लोटले, पण तीच कडून काहीच निरोप ना. हुम्म राजकन्या ती, राजा निरोप पाठवी तर येत सरी सरी. म्हणूनच चिंता वाटे.
निरोप येत का ना येत? ना ना, निरोप तर येतच. सावित्री माझी सून होतच. इच्छा तर साऱ्यांचीच असेल, पण मुलगी राणा बाहेरची, नगरातली, त्यातून राजकन्या. तूच तर ठाऊ की नगरातली लोक घातकी, त्यांच्यावर कसा विश्वास ठेवी? का ना विश्वास करी? सावित्री अथे तीन दिस तीन राती पाण्यात उभी राहत प्रेमाची परीक्षा देत, घातकी असीत तर कशास इतुके कष्ट करीत? आणि राणातून नेत तरी काय? तिच्या पायाशी धनाच्या राशी असीत तरी ती सत्तूसाठी धावत ये. विशेष तर हे वाटी कि ती सत्तूच ना म्हणी कि चल नगरात, चल राजवाड्यात, तर ती ते सारं सोडून अथे येत. प्रेम खरी. शंका नको राण्या, आपण स्वागत करीत तिच. हा हा, आपण स्वागत करीत. परत येत तेव्हा कुंभ दिस लोटले मज सांगी राजवाड्यातील गादीगिर्दी सोडीत ती, पंचपक्वनांची ताटं लोटीत. कशासी अथे दरबाच्या सय्यसी निजाया की कंदमुळ खाण्यास? ना ना ना, भ्रम असीत. मी सांगित ती तर ना येत. तिचा तातो हुंब राजा तो का सोडीस आपल्या लेकीसी सुखातून काट्या कुट्यात? काय बोलित तू? हुम्मा, रीत ही जगाची. मी छाती ठोकून सांगित तिचा तातो तिची लगीन गाठ तुझ्या कोणाशी तरी बांधीत. आई मला मला वरमाला दे, मला वरमाला दे, आणि सावित्रीला पण दे. अगं दे ना लवकर, मला लवकर विवाह करायचाय. काय चालवलंय हे? संग्राम किती वेळा सांगितलं तुला जास्त बोलायचं नाही. विवाह झाला ना की जे काय बोलायचं ते बोल. विवाह झाला की मी राजा होणार ना, आईने सांगितलंय मला तस. हो 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 हो, पण अजून वेळ आहे त्याला. म्हणजे आत्ताचे महाराज स्वर्गवासी झाले ना की मगच तू राजा होणार, पण आता घाई अजिबात करू नकोस. अरे सगळं आता आपलंच आहे, तू फक्त गप्प राहा. अमात्य, प्रणाम महाराज. हा अमात्य म्हणून अखेरचा प्रणाम महाराज. यापुढे